वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। गुड मॉर्निंग, सुप्रभात टू वन एंड ऑल। आज़ादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत आपण अनेक स्पर्धांचे आयोजन या वर्षामध्ये केले होते। त्यापैकीच एक म्हणजे सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन, जे फेब्रुवारी 2022 सर्व शाळांमध्ये आयोजित करण्यात आली आहे। नवजीवन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज राजापूर येथेसुद्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। आणि या स्पर्धेलासुद्धा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अगदी ग्रुप गायन स्पर्धेसारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तर थोडक्यात कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आमच्या या कार्यक्रमाला ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्व मान्यवरांचे आभार मी मानू इच्छिते। आमच्या या शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयात अनेक स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि या स्पर्धा व कार्यक्रमांसाठी संस्थेच्या तसेच शाळेतील अनेक मान्यवरांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभते। कोणताही कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आम्ही आदरांजली व्यक्त करतो आमचे प्रेरणास्थान असणाऱ्या पैगंबरवासी हाजी अब्दुल रझाक कालसेकर साहेब यांना आणि त्यानंतरच कार्यक्रमाची सुरुवात होते। या स्पर्धेसाठीसुद्धा आम्हाला ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे आमच्या संस्थेचे अध्यक्ष सुलतान साहेब ठाकूर, संस्थेचे सचिव मजीद साहेब पनलेकर आणि शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री वनमाने सर यांचे। तसेच कार्यकारी मंडळामध्ये असणारे सर्व पदाधिकारी, हायस्कूल विभागातील शिक्षक वर्ग, शिक्षकेतर वर्ग आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक वर्ग व शिक्षकेतर वर्ग या सर्वांचेच आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले, जेणेकरून आमचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। यामुळेच आम्ही हा एकल गीत गायन स्पर्धेचा कार्यक्रम एकदम व्यवस्थितरित्या पार पाडू शकलो। यानंतर मी आपल्याला समोर आणणार आहे त्या सर्व स्पर्धकांना, ज्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत आपापली गीते सादर केली। 5वी ते 12वी या वर्गांतील काही विद्यार्थ्यांनी ही गाणी सादर केली आणि त्यापैकी पहिली आहे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी। त्यानंतर इयत्ता 5वीच्याच एका विद्यार्थिनीने मेरा मुल्क मेरा देश मेरा वतन हे गीत सादर केलं। इसके मिट्टी से बने देवता, इसके वास्ते बने धरती ये देवता।
त्यानंतर एका विद्यार्थीने सादर केलं गाणं एवतन एवतन जासे प्यारे वतन। त्यानंतर पुढील वर्गातील एका विद्यार्थिनीने गाणे म्हटले बता क्या पूछता है मुल्क मेरा। त्यानंतर सादर केलं गेलं गीत तलवारो पे सरवार लिए।
त्यानंतर या विद्यार्थीने सादर केलं गाणं ए वतन मेरे वतन आबाद रहे तू। त्यानंतर या विद्यार्थीने सादर केलं गाणं ए देश मेरे। आणि सर्वात शेवटी सादर केलं या विद्यार्थिनीने गाणं भारत हमको जान से प्यारा है। सदियों से
आमच्या विद्यार्थ्यांची गाणी ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.